नमस्कार. डीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. खेरडी येथे मोबाईल टॉवरला आग. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची आघाडी. बीएसएनएल कार्यालयानं थकवलं महावितरण कार्यालयाचं 4.5 लाखाचं बिल. आणि जिल्हा परिषदेचे 113 रस्ते डेंजर झोन मध्ये. सविस्तर वृत्त. शुक्रवार दुपारपासून पावसानं तालुक्याला पुन्हा झोडपायला सुरुवात केली असल्यानं तालुक्यातील जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झालं आहे. जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी रात्री 9 मीटरपर्यंत वाढल्याने जगबुडी पूल रात्री 11:15 वाहतुकीला बंद करण्यात आला. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी पुन्हा एकदा लटकले. जगबुडीचं पाणी मच्छी मार्केटपासून शहरात घुसू लागल्यानं खेड शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. खेड दापोली मार्गावरील नारंगी नदीला पूर आल्याने या परिसरातील शेती पाण्याखाली गेली. गेले 2 दिवस पावसाचा जोर कमी झाल्याने विस्कळीत झालेलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत होतं. मात्र शुक्रवारी दुपारनंतर पावसाचा जोर अचानक वाढला आणि पूर्वपदावर येत असलेलं जनजीवन पुन्हा विस्कळीत झालं. पावसाचा जोर अचानक वाढल्याने प्रशासन मदत ग्रुपच्या मदतीनं जगबुडी नदीची पाणी पातळीवर नजर ठेवून होतं. अखेर रात्री 11:15 पाण्याची पातळी धोका पातळी ओलांडून वर गेल्याने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या. शनिवारी सकाळी 8:00 पाणी पातळी थोडी कमी झाल्यावर पूल वाहतुकीला खुला करण्यात आला. मात्र तासाभरात पुन्हा पाण्याची पातळी वाढल्याने पूल पुन्हा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला. महामार्गावरील जगबुडी पूल वाहतुकीसाठी आता अतिशय धोकादायक झाला आहे. पाण्याच्या माऱ्यानं पूल संरक्षक कठड्यासह एका बाजूला झुकल्यासारखा वाटत असल्याने या पुलावर कधीही सावित्री नदी पुलाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे या पुलावर 24 तास बारीक लक्ष ठेवावं लागत असून मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी आणि त्यांचे सदस्य या कामी प्रशासनाला मदत करत आहेत. चिपळूण तालुक्यातील खेरडी येथील एका इमारतीवर उभ्या केलेल्या मोबाईल टॉवरच्या मध्यभागाला आग लागल्याचा प्रकार घडलाय. खताते यांच्या इमारतीवर उभ्या असलेल्या या टॉवरला आग लागली. मात्र ही आग कशामुळे लागली हे कळू शकलं नाही. मोसमी पाऊस सक्रिय होण्यात उशीर झाला असताना श्रावणाच्या प्रारंभी जिल्ह्यात पावसानं गतवर्षीच्या तुलनेत आघाडी घेतली. जून आणि जुलैमध्ये 700 ते 500 मिलीमीटरची पिछाडीवर राहणाऱ्या पावसानं ऑगस्टच्या सुरुवातीलाच 2571.22 मिलीमीटरची सरासरी गाठली. गतवर्षी याच कालावधीत पावसानं 2519.83 मिलीमीटर सरासरी गाठली होती. जुलै अखेरीस जोरदार सुरुवात करणाऱ्या पावसाचा 1 ऑगस्ट ते 6 ऑगस्टपर्यंत मुसळधार जोर कायम राहणार आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात सुरू होणाऱ्या श्रावणात सरींचा राबता राहणार आहे. त्याला जोरदार वाऱ्याची साथ लाभणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय. त्यानुसार किनारी आणि दुर्गम भागात सावधगिरी बाळगण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनानं केल्या आहेत. शुक्रवारी दिवसभरात मंडळगड तालुक्यात 105 मिलीमीटर, दापोली 23, खेडमध्ये 60, गुहागर 6, चिपळूण 55, संगमेश्वर 52, रत्नागिरी 10, लांजा 403 आणि राजापूर तालुक्यात 23 मिलीमीटर पाऊस झाला. दरम्यान जिल्ह्यात श्रावणात जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली. याच कालावधीत मासेमारीचा नवा हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे प्रशासनानं किनारी भागात आणि खोल सागरी भागात मासेमारीसाठी जाऊ नये असं सूचित केलंय. ग्राहकांनी बिले भरली नाही तर त्यांची फोनची सेवा लगेचच खंडित करणाऱ्या बीएसएनएल कार्यालयाचा आता महावितरणची बिलं थकवल्यानं महावितरणानं विद्युत पुरवठा खंडित केलाय. खेड येथील दूरसंचार निगमच्या कार्यालयानं गेल्या 2 महिन्याचं 4,83,000 बिल न भरल्याने महावितरणानं या कार्यालयाचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने शहरासह तालुक्यातील दूरध्वनी सेवा ठप्प झाली. तसा फलक कार्यालयाबाहेर लावण्यात आलाय. दूरध्वनी सेवा बंद पडल्याने सरकारी कार्यालयासह बँका आणि खासगी मोबाईल धारकांना याचा फटका बसलाय. जिल्हा परिषदेकडे असणाऱ्या ग्रामीण रस्त्याची अवस्था सध्या बिकट बनली. शासन सुद्धा निधी कमी देत असल्याने ही अवस्था बनली आहे. 113 मार्ग वाहतुकीसाठी डेंजर झोन मध्ये आहे. या मार्गावरून एसटी फेऱ्या केव्हाही बंद पडू शकतात. तसा अहवाल एसटी प्रशासनानं जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला दिलाय. जिल्हा परिषदेकडे सुमारे 6,000 किलोमीटर लांबीचे रस्ते देखभाल आणि दुरुस्तीसाठी आहेत.
कोकणात पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने रस्ते खराब होण्याची प्रक्रिया लगेच होते. शासन जिल्हा परिषदेला हात राखूनच निधी देतं. वास्तविक जिल्ह्याची नैसर्गिक स्थिती बघून निधी जास्त देण्याची गरज आहे, मात्र तसं होत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची अवस्था फारच बिकट बनली. येथील 20 मार्ग धोकादायक बनले आहेत. जिल्ह्यातील 113 मार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करणं गरजेचं आहे. शासनानं यासाठी निधी द्यावा अशी मागणी जिल्हा परिषदेनं केली आहे. चिपळूण अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या सौजन्याने श्री ग्रामदेव जुना काळभैरव देवस्थान ट्रस्ट चिपळूणच्या वतीनं रामतीर्थ स्मशानभूमी व्यवस्थापन समितीला वॉटर प्युरिफायरसह कूलर देण्यात आला. यावेळी चिपळूण अर्बन बँक चेअरमन राधिका पात्रे, व्हाईस चेअरमन निहार गुडेकर, अर्बन बँक कुटुंब प्रमुख संजय शेठ रेडी, संचालक मोहन शेठ मिरगल, निलेश भुरण, समीर जांबलकर, रहीम दलवाई, ग्रामदेव जुना काळभैरव देवस्थान ट्रस्ट विश्वस्त किशोर शेट्टे, समीर शेट्टे, पंकज कोळवणकर, सुमंता शिंदे, श्री रामतीर्थ स्मशानभूमी व्यवस्थापन समिती सदस्य भैरव सेवक रमण डांगे, किशोर राऊत, विश्वनाथ माळी, श्रीकृष्ण उर्फ भाई गुडेकर, बाजीराव खंडझोडे, धनंजय प्रभुलकर, मारुती बळी, गणेश खेडेकर, सिद्धेश लाड, मनोहर खाडगे आदी उपस्थित होते. रोटरी क्लब आणि विश्वास कॉर्नर खेड यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी रजनी रामचंद्र पाटणे यांच्या स्मरणार्थ स्वातंत्र्य दिनानिमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आणि उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा रविवार दिनांक 18 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 10 वाजता रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये आयोजित करण्यात आल्या. सदरच्या वक्तृत्व स्पर्धेत अ गटासाठी इयत्ता 5वी ते 7वी वेळ 6 मिनिटं, स्वाभिमानी राणा प्रताप, चॉकलेटचं झाड उगवलं तर, किल्ल्यांचं संवर्धन काळाची गरज, सैनिक माझं नाव, ब गटासाठी इयत्ता 8वी ते 10वी वेळ 7 मिनिट, छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श मॅनेजमेंट गुरु, इतर परग्रहावरील जीवन, पर्यावरण वाचवण्याचे उत्तम मार्ग, क गटासाठी इयत्ता 11वी ते महाविद्यालयीन वेळ 8 मिनिट, मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर, थोर समाज सुधारक, मरण स्वस्त होतंय का, डाएटचं फॅड दिवेकर की दीक्षित, संगीत कालचं आणि आजचं असे विषय देण्यात आले आहेत. तालुकास्तरीय स्पर्धेतील गटनिहाय पहिल्या क्रमांकांना फिरता चषक आणि कैलासवासी रजनी रामचंद्र पाटणे यांच्या स्मरणार्थ सन्मानचिन्ह, तसेच द्वितीय आणि तृतीय क्रमांकांना कैलासवासी रजनी रामचंद्र पाटणे यांच्या स्मरणार्थ सन्मानचिन्ह आणि प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांना अनुक्रमे 501, 300 आणि 201 रुपयांची शैक्षणिक साहित्याकरता कॅश व्हाउचर्स स्वरूपातील पारितोषिके प्रदान करून गौरवण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे. प्रत्येक शाळेनं कॉलेजनं आपल्या प्रशालेतील शालेय स्तरावर स्पर्धा घेऊन त्यातील गटनिहाय पहिल्या 2 क्रमांकांची नावं इयत्ता दिनांक 15 ऑगस्ट 2019 अखेर संतोष पाटणे मोबाईल नंबर 9422630588, विश्वास कॉर्नर खेळ किंवा रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल बाईतवाडी मोबाईल नंबर 8552028802 यांच्याकडे कळवावी. उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा ही इयत्ता 8वी ते इयत्ता 10वी आणि इयत्ता 11वी ते महाविद्यालयीन अशा 2 गटात घेण्यात येईल. तसे ज्या विद्यार्थ्यांनी ठराविक गटात वक्तृत्व स्पर्धेसाठी नाव दिलं आहे त्यांना उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेता येणार नाही. उत्स्फूर्त स्पर्धेचे विषय स्पर्धेच्या दिवशी 5 मिनिटं आधी देण्यात येतील. स्पर्धेच्या स्पर्धकास चिठ्ठ्यांमध्ये जो विषय मिळेल त्या विषयावर स्पर्धकांनी बोलायचं आहे. स्पर्धेचा वेळ 4 ते 5 मिनिट इतका असेल. स्पर्धकांनी प्रशालेच्या गणवेशामध्ये येऊ नये. इतर सूचना स्पर्धेच्या वेळी देण्यात येतील. परीक्षकांनी दिलेला निकाल हाच अंतिम निकाल राहील. प्रशालांनी उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेसाठी गटनिहाय 2 नावे आणि इयत्ता दिनांक 15 ऑगस्ट पर्यंत संतोष पाटणे मोबाईल नंबर 9422630588, विश्वास कॉर्नर खेड आणि रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल बाईतवाडी मोबाईल नंबर 8552028802 यांच्याकडे कळवावीत. तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत खेड तालुक्यातील अधिकाधिक शाळा आणि कॉलेजनी सहभागी व्हावं असं आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटरियन मयुरेश पेठे, सचिव रोटरियन संकेत बुटाला, प्रकल्प प्रमुख रोटरियन संतोष पाटणे यांनी केलं आहे.
रत्नागिरी शहर विकास आघाडीचे उमेदवार मिलिंदजी कीर तसेच बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री राजेंद्रजी आयरे यांनी माजी खासदार निलेशजी राणे यांची भेट घेऊन होणाऱ्या नगराध्यक्ष पोटनिवडणुकीबाबत चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत राजन सुर्वे, स्वाभिमान पक्षाचे तालुका अध्यक्ष अशोक वाडेकर, शहराध्यक्ष संकेत चवंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. मिलिंदजी कीर यांनी त्यांच्या नगराध्यक्ष कार्यकालामध्ये रत्नागिरी शहराच्या विकासासाठी व्हिजन डोळ्यासमोर ठेवून जे कार्य केलं त्या सर्व कार्याची माजी खासदार निलेशजी राणे यांना कल्पना दिली. मिलिंदजी कीर यांच्यासारख्या सुशिक्षित, सुसंस्कृत, अभ्यासू आणि ज्याला नगरपालिकेच्या कामांची जाण आहे असा उमेदवार रत्नागिरी शहरातील जनतेला हवा. तसेच आज रत्नागिरी शहराला अशा नगराध्यक्षाची गरज असल्याचं निलेशजी राणे यांनी सांगितलं. निलेशजी राणे यांनी श्री मिलिंदजी कीर यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. तसेच आपल्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना जोमानं कामाला लागण्याचे आदेश दिले. राजापूर तालुक्यातील जैतापूर खाडीकिनारी राहणाऱ्या भागांमध्ये खाडीला आलेल्या उधाणाच्या भरतीचं पाणी घरामध्ये शिरल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. राजापूर तालुक्यातील जैतापूर खाडीकिनारी राहणाऱ्या भागामध्ये उधाणाच्या भरतीचं पाणी घराघरात शिरतंय. जैतापूर बाजारपेठेमध्ये चंद्रकांत नवाळे, गुरुनाथ नारकर, संतोष नारकर, चेतन नारकर यांच्या घराला पाण्यानं वेढा दिलाय. जैतापूर जेटी संपूर्ण पाण्याखाली गेली असून तेथील स्वच्छता गृह पूर्ण पाण्यात आहे. पीरवाडी साई मंदिर ह्या भागात देखील खाडीचं पाणी शिरलंय. निसर्ग यात्री संस्था रत्नागिरीच्या वतीने कोकणातील अश्मयुगीन कातळखोद चित्र यावर आधारित माहिती देणाऱ्या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली असून या पुस्तकाचं प्रकाशन उद्या सकाळी 10:30 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. कोकणवासियांनी गर्व बाळगावा असा जागतिक पातळीवरील महत्त्वपूर्ण ऐतिहासिक ठेवा कातळ शिल्पाच्या रूपानं उलगडला. या शिल्पांना संरक्षण लाभलं आणि त्यांना जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळाली तर पर्यटनाचा मोठा ओघ या ठिकाणी सुरू होऊ शकतो. त्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. कोकणात सापडलेली ही कातळखोद चित्रांची रचना गूढ, अगम्य आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. याविषयी प्राथमिक माहिती सर्वसामान्यांना उपलब्ध व्हावी यासाठी मार्गदर्शन ठरणारी ही पुस्तिका तयार करण्यात आली असून त्याचं प्रकाशन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन निसर्गयात्री संस्थेच्या वतीनं करण्यात आलंय. लांजा तालुक्यातील चिंचुर्टी येथे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील ढावडेवाडी येथील मोरी अचानक खचल्यामुळे हा रस्ता वाहतुकीला धोकादायक झाला होता. या रस्त्यावरून अनेक विद्यार्थ्यांना शाळेसाठी तर नागरिकांना कामासाठी एसटीनं प्रवास करावा लागत होता. परंतु हा भाग धोकादायक झाल्यानं एसटीनं या मार्गावरील वाहतूक थांबवली. आमदार राजन साळवी यांनी या प्रकरणात लक्ष घालून तातडीनं मोरी दुरुस्तीचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे आता सार्वजनिक बांधकाम विभागानं ही मोरी दुरुस्ती करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केलाय. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. खेरडी येथे मोबाईल टॉवरला आग. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची आघाडी. BSNL कार्यालयानं थकवलं महावितरण कार्यालयाचं 4.5 लाखांचं बिल आणि जिल्हा परिषदेचे 113 रस्ते डेंजर झोनमध्ये. याचबरोबर दीप न्यूज संपल्या. धन्यवाद.